नमस्कार सगळ्यांना, सारा मंडोकर चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी गावी आलेली आहे तर तुम्हाला आमची गावची नारळाची बाग दाखवते। खूप छान असा वारा सुटलेला आहे आणि मस्त नारळाची झाड असं हालतायत। खूप छान अशी हवा सुटलेली आहे। इकडे हे फणसाचं झाड आहे आणि त्याच्या इथे शेजारी आंब्याचं, इकडे काही नारळीची झाडं आहेत आणि केळीची पण आहेत खाली। तर अशी ही सुंदर अशी आमची नारळाची बाग आहे। 30-40 वर्षांपासून आहे। इकडे हा पावट्याचा वेल आहे। या शेंगा आपण पाहू शकतो। या पावट्याचे शेंगा आहेत। इकडे माझ्या सासूबाईंनी हरभरा मेथी घातलेले आहे पण अजून खूप छोटी छोटी आहे ती। इकडे हे तुरीचं एकच झाड आहे, त्याला मस्त तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत। हे माझ्या सासूबाईंनी मेथी घातलेली आहे, इथली मेथी त्यांनी खुडून घेतलेली आहे ऑलरेडी। ही मस्त ताजी ताजी अशी कोथिंबीर आहे, ही थोडी छोटी आहे। इकडे पण त्यांनी हरभऱ्याची भाजी खुडून करण्यासाठी केलेली आहे, ही थोडी मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे ही आता आपण आजही अशी खुडून करू शकतो, बनवू शकतो याची भाजी। खूप छान आहे। इकडे थोडी मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आहे, थोडी मोठी झालेली आहे। खूप छान आणि फ्रेश अशी दिसते आहे, तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये। एकदम ताजी ताजी छान अशी कोथिंबीर। इकडची पण मेथीची भाजी आम्ही एकदा खुडून घेतलेली आहे। आपण इकडची काही नारळाची झाडं बघू। इकडे दोनच आहेत। हे अशी इकडून छान अशी नारळाची बाग दिसते। ही केळीची झाडं, मागे ऊस पण आहे आणि मध्ये जनावरांसाठी मका लावलेला आहे। आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद।